मुरांबा मालिकेच्या आजच्या महाएपिसोडमध्ये मा आपण पाहणार आहोत की अक्षय हा रमाला म्हणतो की रमा तू मला त्रास देण्याचंच ठरवला आहेस का आणि वायतागत अक्षय म्हणतो की मीच आता घर सोडून जातो तेव्हा रमा अक्षयचा हात धरत म्हणते की तुम्ही कशाला एवढं वाईट वाटून घेता त्या सर्व लहानपणीच्या गोष्टी आहेत अक्षय म्हणतो की त्यांनी लिहिलंय ना मग त्यांना लिहिण्याची ऐकल होती याचा अर्थ त्यांच्या मनात तसा विचारच आलाय लिहिण्या अगोदर त्यांनी विचार करायला हवा होता असे आता अक्षय रामाला समजावतो रामा म्हणते की असं काही नाही तर अक्षय म्हणतो तसंच आहे रामा यांना अक्षय आवडतो पण अक्षय हे नाव आवडत नाही अक्षयपेक्षा यांना जास्त मार्क मिळवायचेत अक्षय हे नाव यांच्या जीवनातील सर्वात वाईट शब्द आहे या तिघांना जर मी नको आहे तर या घरात थांबून तरी मी काय करू आता असे अक्षय रमाला सांगतो इकडे मयुरी सीमाला दोष देत असते मयुरी म्हणते की आई तुझ्यामुळे तुझ हे सर्व झालं आणि याला तू सर्वस्वी जबाबदार आहेस सीमा म्हणते की अगं मयुरी तुला आम्ही काहीच कमी पडू दिलं नाही तुला हवं तसं तु तू वागली तेव्हा मयुरी म्हणते की मला वागावं लागलं मयुरी सीमाला दोष देत म्हणते की तूच आमच्यामध्ये भेदभाव केला आणि त्यामुळेच हे सर्व घडलंय मयुरी म्हणते की अगं आई अक्षय जर सोबत असला तर तुला कसलंच भान नसायचं फक्त अक्षय आणि अक्षयच तुझा आवडता होता आणि आम्ही मात्र इकडे नावडते आणि त्यामुळेच आम्ही एकांटी पडलो अक्षयला जर भूक लागली तर त्याला खाण्यासाठी तू त्याच्या पाठीमागे घरभर हिंडायची पण आमच्याकडे तुझं कधीच लक्ष नव्हतं असं आता मयुरी सुद्धा सीमाला बोलत असते सीमा म्हणते की अगं माझं या गोष्टीकडे कधीच लक्ष नव्हतं तू हे काय बोलतेस तर मयुरी म्हणते की आपण सर्वांना जरी विचारलं ना तरी तुला सर्वजण हेच सांगतील आणि आता आपण खरं खोटं करू बोलू का मी त्या सर्वांना असं आता मयुरी सीमाला बोलते इकडे रमा अक्षयला क्वाटवर बसवत समजावते आणि म्हणते की लहानपणी दोन बहीण भावंड सुद्धा गोष्टी मध्ये राग नसतो असे आता रमा अक्षयला समजावते रमा <श्वारा> म्हणते की आता तुम्हाला राग आलाय ना मग आता तुम्ही एक काम करा सगळ्यांना चांगल्या आठवणी आठवा तर इकडे सीमा ही लगेचच आनंद आणि आभ्याकडे येते आणि आभ्याला समजावते आणि सीमा म्हणते की लहानपणी माझ्या मनात असं काहीच नव्हतं ग सीमा म्हणते की अक्षय सगळ्यात लहान होताना म्हणून त्याच्यावरती सर्वजण प्रेम करायचे आणि कसं हे तो अभ्यासात सुद्धा हुशार होता आणि मेहनती सुद्धा होता सीमा म्हणते की त्यावेळी मी वीस वर्षाची होती आणि मला असं वाटायचं की आनंद मोठा आहे तेव्हा तो स्वतःचं बघू शकतो पण अक्षय हा खूप लहान आहे तेव्हा त्याला काही समजत नाही म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष असायचे असे आता सीमा सर्वांना सांगते आनंद म्हणतो की आई आम्ही सुद्धा तुझेच मुलं होतो मग तू आमच्यामध्ये का भेदभाव केला सीमा म्हणते की अरे मी भेदभाव नाही केला मला पाच पाच मुल्य सांभाळावी लागायची सीमा म्हणते पाचही जणांवर मी तेवढंच प्रेम केलं मी कधीच भेदभाव केला नाही तर तेवढ्यात रामा ही अक्षयचा हात धरून अक्षयला बाहेर सर्वांसमोर घेऊन येते सीमा म्हणते मयुरी तुला आठवतंय का तुझे फ्रॉक मी शिवून द्यायचे आणि वर्गात तुझेच फ्रॉक सर्वात जास्त सुंदर असायचे तेव्हा मयुरीला आठवून मयुरी गालातल्या गालात हसते सीमा म्हणते की आनंद तू पाच वर्षाचा होईपर्यंत तुला कडेवर मी शाळेत घेऊन जायचे आठवतोय का तर आनंद खाली मान घालतो सीमा म्हणते की अभी तुला या सगळ्यांसारखा डबा नकोसा होता तेव्हा मी तुझ्यासाठी सेपरेट डबा बनवायचे नव्हते का बनवत तर अभ्या असू लागतो सीमा आद्याला बोलू लागते तेव्हा आद्या म्हणते की माझी काहीच तक्रार नाहीये कारण तू माझ्यासाठी केलंय ते सर्व मला माहित ते आहे तेवढ्यात अक्षय म्हणतो की ठीक आहे उद्यापासून मी ना आता चिडचिडच चिर्ण करायला लागतो मला सुद्धा वेगळा डबा पाहिजे तेव्हा सर्वजण हसू लागतात रामा म्हणते की तुम्हाला मी आतमध्ये समजावलं ना चिडचिड करायची नाही चांगले क्षण आठवा रामा आनंद शेजारी येत म्हणते की आनंद दादा तुमच्यापासून सुरुवात आठवा बर चांगले क्षण आनंद म्हणतो मला एक चांगला क्षण आठवला आपण एकदा लांब ट्रिपला गेलो होतो तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की लांब जाऊ नका त्यावेळेस आपण गेस्ट हाऊसवर थांबलो होतो आणि खेळत गप्पा मारत मारत आपण सर्वजण खूप लांब गेलो त्यावेळेस रात्र झाली आणि पावसही सुरू झाला त्यावेळेस अक्षयने छत्री हातात घेतली होती तर लगेचच आभी म्हणतो की अक्षय हा स्वतः पावसात उभा होता आणि त्याने आमच्या डोक्यावरती छत्री धरली होती तेव्हा सर्वजण हसू लागतात इकडे शशिकांत त्याच्या पंक्चर झालेल्या गाडीचे पंक्चर काढतो आणि गाडीमध्ये बसत नैनाला फोन करतो आणि म्हणतो की मी हॉटेलमध्ये रूम बुक केली मला काहीही कारण नको हे ताबडतोब हॉटेलमध्ये त्यानंतर ते सर्व आठवून अक्षयच्या प्रेमाने अभय आणि आनंद अक्षयची माफी मागतात तर सर्वजण एकमेकाला माफ करून एकत्र आलेले असतात तेव्हा रमा म्हणते की अखेर शेवट गोड झाला आद्या म्हणते की अरे ब्रो मी सुद्धा माझ्या एका डायरीमध्ये लिहून ठेवलंय तू नाही बघितलं ते तर अक्षय म्हणतो की लिहिलं असेल दादाला घरातून हाकलवा त्याला बोर्डिंग मध्ये टाका तेव्हा तिने लिहिलेली डायरी अक्षयला वाचायला देती त्यामध्ये दे लिहिलेले असते की माय आयडियल ब्रदर माझा लाडका दादा मला खूप खूप आवडतो तेव्हा लगेचच आद्या ही अक्षयला मिठी मारते तर लगेचच रेवा सर्वांचा एक फॅमिली फोटो घेते पण त्यामध्ये रेवानी रमाला कट केलेले असते रेवा विचार करते की रमा मी तुला असच या घरातून कट करून बाहेर फेकणार आहे त्यानंतर संध्याकाळ होते तर रेवा घराच्या बाहेर पायरीवरती बसलेली असते आणि आद्याला बोलावते आद्या म्हणते काय झालं रेवा मला का बोलावलं रेवा म्हणते की तुला आज काही वेगळेपणा जाणवला का आद्या म्हणते कशाबद्दल तर रेवा म्हणते की काल आपलं बोलणं झालं होतं ना रामाबद्दल वा बद्दल रेवा त्याचबद्दल काही जाणवलं का आद्या म्हणते की म्हणजे रेवा म्हणते की आज रामाने पुन्हा तीच चूक केली जी पाठीमागे केली होती आज तुझा आणि अनैचा दिवस होता पण रामाने आज पुन्हा स्वतःच ती खूप ग्रेट असल्याचे दाखवून दिले रेवा म्हणते तुला माहीत आहे का तिने अन्यायला हाक मारली अनय तिच्याकडे गेला आणि त्यांच्यामध्ये काही जे बोलणे झाले ना ते काहीच माहीत नाहीये रेवा म्हणते की रमा फक्त साधेपणाचा आव आणून सगळ्यांना भुरळ पाडते तर आद्या म्हणते की मी अनयला विचारलं मला रमा बहिणी नकोय तर अनय सुद्धा माझ्यावरती चिडला रेवा म्हणते मला तर भीती वाटायला लागली आद्या म्हणते की नाही नाही यावेळी मी असं काहीच होऊ देणार नाहीये रेवा म्हणते की तेव्हा आद्या तुला काय करायचं ना त्याचा लवकर विचार कर तर आद्या म्हणते की मला सतत काहीतरी वाटतंय की कुठेतरी चुकतंय इकडे अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये नाश्ता करत असतो रामा म्हणते की एवढं काय खाताय तर अक्षय म्हणतो तू स्वयंपाकच इतका छान बनवते ना कंट्रोलच राहत नाही तर रामा म्हणते बस आणि अक्षयच्या तोंडाला खरकटे लागलेले असते तेव्हा रामा ते काढायला जाते तर अक्षय म्हणतो की हात बाजूला तू काय करील आणि मारशील की काय कधी सांगताच येत नाही काल नाही का माझे तोंड धरले होते आणि दाढी ओढत होतीस तेव्हा रामा गालातल्या गालात हसू लागते ते ऐकून रामा अक्षयला आर आरशासमोर आणते आणि म्हणते की हे बघा मी काय करत होते तर अक्षयच्या तोंडाला खरकटे बघून अक्षय म्हणतो की मला भीती वाटली होती गं म्हणून मी बोललो त्यानंतर अक्षय त्याचे तोंड आरशाकडे वळवतो आणि खरकटे पुसू लागतो तेवढ्यात रामा ही पाठीमागून अक्षयला ओढते आणि अक्षयचे तोंड आपल्या बाजूला करत रामा ही प्रेमाने अक्षयकडे बघत राहते त्यानंतर रमा तिचा हात अक्षयच्या तोंडावरून प्रेमाने फिरवते आणि अलगत तो हात ओठावरून फिरवत रमा ही अक्षयकडे बघतच असते तेवढ्यात दरवाजा उघडून आद्या तिथे येते आणि म्हणते की ब्रो मी तुला हे सांगायला आले की तू दिलेले गिफ्ट मला खूप आवडले अक्षय म्हणतो की नक्की आवडलं ना मग तुला अजून काही हवं असेल तर माग मी नक्की देईल तर आद्या म्हणते की मागू का तर अक्षय म्हणतो नक्की माग तेव्हा आद्या रामाकडे बघत म्हणते की खरं तर मी मागणार होते पण आता जाऊ दे तर अक्षय म्हणतो माग ना आद्या म्हणते की खरं तर ब्रो मी तुला मागितलं तर तू देशील का नाही मला माहीत नाही पण ब्रो घरातल्यासारखा तू सुद्धा सर्व काही विसरलास पण रमावहिनीला मी काही विसरलेले नाहीये तर आता आद्या अक्षयकडे कोणते गिफ्ट मागते आणि अक्षय आता पुढे कोणता निर्णय घेऊन कोणते पाऊल उचलतो हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडचा भाग दोनसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा